आजच्या स्वरांजली सुपरफास्ट न्यूजचे प्रायोजक आहेत पूर्व भागातील नामांकित म्हणता यांचे व्यंकटेश ज्वेलर्स, सोने चांदीचे व्यापारी. आजची खरेदी उद्याची गुंतवणूक. 11वी साठी कला वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी. दोन बँकांचा बोजा असताना विको प्रोसेसची जागा विकली. सहकारातील स्वाहकार विक्री व्यवहारातून वसुलीवर मिळाली ना हरकत, प्रत्यक्षात गाजर. उड्डाण पुलाबाबत मुंबईत बैठक, निधी मागणार आयुक्त पी शिवशंकर. जननी शिशु सुरक्षा योजनेच्या अंमलबजावणीचे 3-13. महिलांना मिळत नाही वेळेवर पौष्टिक आहार, योजना जवळपास गुंडाळल्यात जमा. खासगी सावकार की गुन्हेगारी मोडीत काढली, अंकुश शिंदे यांनी व्यक्त केले समाधान. सराफ व्यावसायिक रमेश पोतदारचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. बेगमपूर येथील दुकानातून टीव्ही मोबाईल चोरीची उकल. वळसंग हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याची रिपाईंची मागणी. 114 ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार, अतिक्रमण प्रकरण. लक्झरी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, चंद्रमौळी येथील घटना. कुरुल येथे 1.5 लाखांचा गुटखा जप्त, 2 संशयितांना कोठडी. MPSC 5 मात्र लाल फितशाहीत अडकल्या 335 उमेदवारांच्या नियुक्त्या. रखडपट्टी, स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर ही सरकार झोपेतच. ड्रोन उड्डाणावरील बंधने केंद्राने केली शिथिल. ऑक्टोबर पासून 12 वर्षांवरील मुलांना देशभर मिळणार कोरोना प्रतिबंधक लस. प्रयोगशाळांना कोरोना चाचण्या थांबवण्याचे आदेश. मैस उधळून दाम्पत्य जखमी, मालकांना अटक. तंत्र शिक्षणाच्या नवीन शैक्षणिक संस्थांच्या परवानगीसाठी मुदतवाढ. ऑटोमोबाईल मध्ये 7.5 लाख कोटींची उलाढाल, गडकरी. व्यावसायिक कोर्ससाठी सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना आरक्षण. अफगाणिस्तान, काबूल मध्ये मादक पदार्थांना पाकमुळे प्रोत्साहन. भारतवंशीय माजी सीईला फसवणूक प्रकरणी अटके. महामारी आधीच्या तुलनेत क्रेडिट कार्डातून खर्च वाढला.